नमस्कार मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर रेल्वे भरती सराव प्रश्नसंच 4 हा आपला चौथा भाग आहे. याआधी आपण 3 भागामध्ये जे आहे तर ह्याविषयी क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आता जी आपली ग्रुप डीची भरती आहे तर तिच्यात जे आहे मॅथचे प्रश्न येतात, त्याच्यानंतर लॉजिकल रिझोनिंग आहे, जनरल सायन्स आहे आणि जनरल अवेअरनेस. तर या 4 स्ट्रीममधून क्वेश्चन विचारले जातात. तर एक्झामसाठी विचारले जाणारे क्वेश्चन याची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सराव करणार आहोत आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो. पहिला क्वेश्चन पाहूया. जर ए प्लस बी म्हणजे ए ही बीची आई आहे, ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, ए परसेंटेज ऑफ बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत आणि ए इंटू बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे, तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की पी हा क्यूचा मामा आहे. आता बघा, हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. 1 बाय 1 ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण सॉल्व करूया, त्याच्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे. ए प्लस बी म्हणजे ए ही बीची आई आहे, बी आई झाली तर ए तो मुलगा झाला किंवा मुलगी झाली. ठीक आहे, मग आपण असं रिप्रेझेंटेशन करू शकतो की ए लिहायचा वरती, खाली बी, आणि बीकडून वरच्या दिशेने ॲरो दिला म्हणजे तिथं आई. म्हणजे असंच तुम्हाला पण सॉल्व करायचं राहतं. म्हणजे काय करायचं, जनरेशन असल्या म्हणजे हायर जनरेशन असली तर ती वरती रिप्रेझेंट करायची, लोअर जनरेशन असेल तर ती खाली रिप्रेझेंट करायची. ठीक आहे, आणि भाऊभाऊ असतील, बहिणी बहिणी असतील तर सेम लाईनमध्ये रिप्रेझेंट करायचं. जसं ए मायनस बी, मग ए बी हे दोघी काय आहेत, भाऊ आहेत, हे एकाच रेषेमध्ये रिप्रेझेंट करायचे. त्याच्यानंतर ए परसेंटेज ऑफ बी हे बीचे वडील आहेत, ए बीचे वडील आहेत, हे पण आधीसारखेच रिप्रेझेंट करायचं. ए काढायचा, बी लिहा आणि बीच्या वरती ॲरो द्या वडील, आणि ए बीची बहीण आहे, बहिणी असल्या तर स्ट्रेट लाईनमध्ये ए आणि बी दोघांमध्ये रिलेशन बहिणीचं. हे सर्व झालं. आता आपल्याला असं शोधायचं आहे की पी क्यूचा मामा दाखवायचा आहे. ठीक आहे, आता याच्यात जे आहे आपल्याला कसं सॉल्व करावं लागणार आहे की जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर त्या ऑप्शन्सवरून आपण सॉल्व करायचे आहेत. मग इथं आपल्याला आन्सर माहीत आहे, आपण आन्सरवाला ऑप्शन सॉल्व करूया. बाकीचे उरलेले ए बी आणि डी तुम्ही सॉल्व करून बघा काय आन्सर येतं. तर आपला आन्सर आहे पी मायनस एम प्लस एन इंटू क्यू. आता बघा, एन इंटू क्यू म्हणजे याचा अर्थ काय होईल, एन ही क्यूची बहीण आहे, एन ही क्यूची बहीण आहे, हे आपल्याला एक रिलेशन याच्यात भेटलं. ठीक आहे, आता पुढचं एम प्लस एन. एम प्लस एन म्हणजे काय की एम ही एनची आई आहे. ठीक आहे, एनची आई आहे. मग आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो की पहिल्यांदा एन आणि क्यू हे दोन्ही सरळ रेषेतले म्हणजे बहीण. ठीक आहे, आणि वरती ॲरो दाखवा तो आहे एम म्हणजे आई आहे, आणि पी मायनस एम म्हणजे काय येईल की पी हा एमचा भाऊ आहे, म्हणजे सरळ रेषेतील एम त्याच्या बाजूला पी भाऊ. मग जर आपण क्यू आणि एममधलं रिलेशन पाहिलं तर ते येतं मामाचं रिलेशन. म्हणजे अशा पद्धतीने आपलं सी ऑप्शन बरोबर राहणार आहे. तुम्ही बाकीचे ऑप्शन पण सॉल्व करून बघा, तुम्हाला हेच आन्सर भेटेल. पुढचा क्वेश्चन पाहूया. मोठा क्वेश्चन आहे पण इझी क्वेश्चन आहे. मंचावर ए बी सी डी या 4 राजकीय पक्षांचे प्रवक्ते बसलेले आहेत, 4 वेगवेगळ्या पार्टींचे प्रवक्ते बसलेले आहेत, स्पीकर बसलेले आहेत, आणि यांना व्यवस्थित बसवण्याची जी जबाबदारी आहे एक गर्ग नावाचे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आहे, आणि या प्रवक्तांसाठी एक समन्वयकही आहे. आता समन्वयक धरून 4 प्रवक्त्यांची नावं जे आहेत जेरे, हमीद, खेपू, थापा व पटेल अशी आहेत. हे 5 व्यक्ती, परंतु आपल्याला माहीत नाही की याच्यात समन्वयक कोण आहे, ए पक्षाचा कोण आहे, बी पक्षाचा कोण आहे, सीचा कोण आहे, डीचा कोण आहे, हे काहीच माहिती नाही. फक्त आपल्याला आत्तापर्यंत इथे एक रफ आयडिया दिली त्यांनी. ठीक आहे, आता आपण काय करूया, एक एक सेंटेन्स वाचूया. ठीक आहे, ते तसेच्या तसेच सॉल्व करण्याचा आता आपण प्रयत्न करूया, म्हणजे त्याची कंडिशन मांडूया, मगच आपल्याला आन्सर भेटणार आहे. मग पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे
की समन्वयकाने मधल्या म्हणजे तिसऱ्या आसनावर बसायला हवे. आता बघा, पहिली कंडिशन, एक एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. पाच व्यक्ती आहेत, पाच स्थानं त्याच्यावर ड्रॉ करा. तिसऱ्या स्थानाला लिहा समन्वयक. ठीक आहे, तुम्ही एवढं मोठं नाव न लिहिता तिथे एक छोटंसं नाव पण लिहू शकतात. एस म्हणून त्याला संबोधित करू शकतात, ए म्हणून, काही वेगळ्या नावाने पण तुम्ही त्याला एक्स म्हणून सुद्धा संबोधित करू शकतात. परंतु तीन म्हणजे आपला समन्वयक आहे हे पहिल्या कंडिशनने समजलं आणि तो तिसऱ्या स्थानावर आहे. ठीक आहे, सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही. सी आणि डी हे जवळजवळ बसणार नाहीत हे आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे दुसरी रचना कशी होऊ शकते की सी डॅश डी. डॅश म्हणजे काय, की ती रिकामी जागा, तिथं कोणी दुसरं असेल. ठीक आहे, जवळजवळ ते बसणार नाही आहेत. ठीक आहे, आणि किंवा असं होऊ शकतं डी डॅश सी, असं पण एक रिलेशन येऊ शकतं. आपल्याला माहिती नाही ना की सी डॅश डी आहे का डी डॅश सी आहे, हे दुसरं रिलेशन भेटलं. पुढचं, पुढे काय म्हटले की पटेल हे ए पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे आपल्याला समजलं की उरलेले बी सी डी आणि समन्वयक यांची नावं आपल्याला नंतर शोधायची आहेत. पटेल समजले, पटेल ए पक्षाचे आहे. ठीक आहे, पुढचं, बी सी या पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या शेजारी बसते. म्हणजे समन्वयक तिसऱ्यावर आहे, मग रचना कशी येऊ शकते, बी समन्वयक त्याच्यानंतर सी किंवा सी समन्वयक बी, अशी एक रचना येणार आहे. एकतर बी दुसऱ्या स्थानावर येईल किंवा चौथ्या स्थानावर येईल, सी दुसऱ्या स्थानावर येईल किंवा चौथ्या स्थानावर येईल, आपल्याला माहिती नाही अजून. पुढं, हमीद हे समन्वयक नाहीत. इथं क्लिअर झालं की हमीद हा समन्वयक नाही आणि तो खेपू आणि थापा यांच्यामध्ये बसला आहे. म्हणजे रचना कशी येईल, खेपू मध्ये हमीद थापा किंवा थापा हमीद खेपू, अशी रचना आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, लास्टचं पाहूया, जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसते. म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं की सी जे सापडलं एचा सापडलेला आहे, सीचा सापडलेला आहे. सी जेरे जे आहेत सी या पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्या चौथ्या आसनावर आहेत. म्हणजे आपला ऑप्शन आन्सर जे आहे तर ते सी कदापि येणार नाही, म्हणजे जेरे कदापि येणार नाही. का, कारण की ते जे आहेत चौथ्या आसनावर बसलेले आहे. आणि आपला नियम काय म्हणतो आहे, पहिल्यांदा कंडिशन काय म्हटलं आहे की समन्वयक हा तिसऱ्या स्थानावर आहे आणि आपल्याला समन्वयक कोण आहे हेच इथं या क्वेश्चनमध्ये शोधायचं आहे. तर आत्तापर्यंत या सगळ्या कंडिशन लिहिल्या, ह्या कंडिशनवरून आताला आपल्याला फायनल कन्क्लुजन काढायचे आहेत. आता पाच नावं जर आपण पाहिली, जेरे हमीद खेमू थापा आणि पटेल, याच्यातील हमीद नाव गेलं, जेरे नाव गेलं, उरले तीन, खेपू थापा आणि पटेल. तीनच नाव उरलेले आहेत, तिघांपैकी एक आपलं ऑप्शन बरोबरचं येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक कंडिशन होती की समन्वयक जे आहे तर ते खेमू आणि पटेल यांच्या शेजारी बसणार नाही. म्हणजे कंडिशन कशी येऊ शकते, पहिल्या खेमू आणि पाचवा पटेल किंवा पाचवा पटेल पहिला खेमू. ठीक आहे, आता आपल्याला इथं विचारले की सी म्हणजे कोण आहे, मग इथं आपल्याला याच्याशी काहीच मॅटर घेणार नाही की कोण कोणत्या स्थानावर आहे, फक्त सीचं स्थान आपल्या लक्षात ठेवायचं. बघा, तुम्ही जर उलटून सुरुवात केली तरी तेच आन्सर येणार आहे, पुढून सुरुवात केली तरी तेच आन्सर येणार आहे. आपण असं कन्सिडर करूया की खेमू हा पहिल्या स्थानावर आहे आणि पटेल शेवटच्या स्थानावर येणार आहे. का, कारण की आपल्याला माहिती आहे की ते समन्वयकाच्या बाजूला बसणार नाही. दोन व्यक्ती भेटले, खेमू पटेल, खेमू एक आहे, पटेल पाच आहे, पाचव्या स्थानावर. त्याच्यानंतर चौथ्या स्थानचं माहिती आहे, चौथ्या स्थानावर जेरे आहेत. दोन आपल्याला माहिती पडून गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक कंडिशन माहिती आहे की हमीद हा समन्वयक नाही आणि तो खेमू आणि थापा यांच्यामध्ये आहे. मग आपली जी कंडिशन होती, खेमू हमीद थापा किंवा थापा हमीद खेमू, याच्यापैकी जी खेमू हमीद थापा आहे ही कंडिशन आपण इथं अप्लाय करूया. खेमू पहिल्या स्थानावर आहे, हमीद दुसऱ्या स्थानावर येईल आणि थापा तिसऱ्या स्थानावर येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आन्सर भेटणार आहे थापा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकतात. इथं आपण एक एक कंडिशन सॉल्व केली, ती व्यवस्थितपणे बघितली आणि त्याच्यानंतर आपण आन्सर तयार केलेला आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. पुढचा पण एक थोडासा महत्त्वाचा क्वेश्चन आहे.
जर तुमचं बेसिक मॅथ पक्कं असेल किंवा चांगलं असेल तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन सॉल्व करू शकतात, किंवा जर तुमचं मॅथ एवढं स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायला थोडंसं अवघड जाणार आहे. यात म्हटलं काय की एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ती 45 डिग्री कोनाहून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळेल व डी अंतर धावते, नंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व डी अंतर धावते व मग 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते, तर ती आता कार कोणत्या दिशेने जात आहे. सुरुवातीला एक पॉईंट कन्सिडर केला, एक पॉईंट कन्सिडर केला, खालचा पॉईंट, खाली दक्षिण आहे, वरती उत्तर असतं, मग दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे तो जो पॉईंट कन्सिडर केला आहे त्याच्यापासून वरती गेला, तिथून 45 डिग्री वळाला. ठीक आहे, 45 डिग्री वळाला म्हणजे आपण एक ते एक एक सोपी रचना इथं ड्रॉ केलेली आहे, म्हणजे वरती गेला, थोडासा अँगल क्रिएट केला 45चा, 45चा अँगल केल्यानंतर पुन्हा तो जो आहे 90 डिग्रीमध्ये वळाला, डायरेक्ट त्याने 90 डिग्री शिफ्ट केलं आणि पुन्हा तो 45 डिग्रीमध्ये टर्न केलं, म्हणजे स्ट्रेट लाईन मिळाली. आणि ती जी स्ट्रेट लाईन आहे तर ती पूर्व दिशेला आहे, म्हणजे आपलं आन्सर पण काय येणार आहे, पूर्व दिशा येणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. इथं तुम्हाला डायग्रॅम दिसतील, तर या डायग्रॅममध्ये आपल्याला ए आणि बीच्या किमती या सॉल्व करायच्या आहेत. तर बघा, आपल्याला एक सर्कल दिसेल, एक रेक्टँगल दिसेल, एक ट्रँगल दिसेल आणि एक असा कॉमन इलिमेंट आहे याच्यात तो रेक्टँगल की तो सगळ्याकडून पास होतो आहे. मग जर आता आपण यांच्यातलं रिलेशन शोधलं तर आपल्याला इझिली आन्सर भेटणार आहे. आपण काय केलं, एक रिलेशन शोधलं की जर 5 × 24 जर केलं, 5 × 24 तर 120, म्हणजे जे कॉमन इलिमेंट म्हणजे जो रेक्टँगल आहे त्याचं आन्सर भेटतं. मग त्याच पद्धतीने बाकीचे पण आहे, 8 × a = 120 आणि 6 × b = 120. ए फाईंड करायचं आहे 120/8 म्हणजे 15 आणि 120/6 म्हणजे 20. आन्सर काय येणार आहे, 15 आणि 20. पुढचं बघूया, हा पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, फार मोठा आहे पण आपण एक एक सॉल्व करूया. ए बी सी डी ई एफ हे कुटुंब सदस्य आहेत. आपण काय करूया, रीड करूया आणि त्याच पद्धतीने सॉल्व पण करूया, आपला वेळ वाचेल. पहिली कंडिशन, ए बी सी डी ई एफ हे कुटुंब सदस्य आहे. किती कुटुंब आहेत, किती सदस्य आहेत, तर 6 सदस्य आहेत. ठीक आहे, पुढं, सी ही इंजिनियर व्यक्ती, ईचे वडील आहे. मग सी काय आहे, इंजिनियर आहे. ठीक आहे, दुसरी कंडिशनमध्ये लिहा सी बरोबर इंजिनियर आणि ती ईचे वडील आहेत, म्हणजे सीच्या खाली ई लिहा, ईच्या वरती ॲरो दाखवा की ते वडील आहेत, मेन्शन करा. ठीक आहे, पुढचं कंडिशन काय म्हटलं की ए ही एफची आजी असून तू जिल्हा ती जिल्हाधिकारी होती, म्हणजे ए काय आहे, कलेक्टर होती, जिल्हाधिकारी होती आणि ती एफची आजी आहे. ठीक आहे, एच्या खाली एफ, एफच्या वरती ॲरो, आजी, ही तिसरी कंडिशन. पुढं जाऊया, बी ही व्यक्ती ईचे आजोबा असून शेतकरी आहे. ठीक आहे, बी ही व्यक्ती म्हणजे बी व्यक्ती काय झाली, तर बी आपल्याला इथं शेतकरी भेटलेला आहे आणि ते कोणाचे आजोबा आहेत, ईचे आजोबा आहेत, मग बी. ठीक आहे, आणि ई, बीच्या खाली ई लिहा, वरती ॲरो, आजोबा, ही आपली पुढची कंडिशन भेटली. ठीक आहे, पुढं, कुटुंबात 2 विद्यार्थी आहेत. आता पुढची कंडिशन लिहा, 1, 2 दोन्ही विद्यार्थी. आता त्याच्यापैकी एक लॉची डिग्री घेतो आहे आणि दुसरं सोशल सर्व्हिस करतो आहे, मग त्याच्यात एकाला दाखवा लॉ, दुसऱ्याला दाखवा सोशल सर्व्हिस. परंतु आपल्याला माहीत नाही की पहिला लॉच करतो आहे की सोशल डिग्री करतो आहे, दुसरा लॉच करतो आहे की सोशल डिग्री करतो आहे, हे माहिती नाही. फक्त असं कन्सिडर करून घ्या, पहिला लॉ, दुसऱ्याला सोशल वर्क, असं राहू द्या. त्याच्यानंतर 2 विवाहित जोडपे आहेत. ठीक आहे, 2 विवाहित जोडपे आहेत. मग पुढची कंडिशन लिहा, 1, 2 आणि कपल. ठीक आहे, पुढचं, कुटुंबात 1 जण शेतकरी आहे, 1 निवृत्त अधिकारी आहे, 1 इंजिनियर आहे आणि 1 न्यूरोसर्जन आहे. मग डी हा कोणता व्यवसाय करतो हे आपल्याला इथं ओळखायचं आहे. आता इथं बघा, 1 निवृत्त अधिकारी आहेत. मग निवृत्त अधिकारी कोण आहेत हे माहिती आहे आपल्याला
की ती जिल्हाधिकारी होती, म्हणजे होती म्हणजे ती काय झाली, निवृत्त अधिकारी झाली. म्हणजे एचा व्यवसाय आपल्याला माहिती पडला तो आहे जिल्हाधिकारी, ठीक आहे. बीचा आपण फाईंड केलेला आहे की बी शेतकरी आहेत. सीचं माहिती आहे की ते इंजिनियर आहेत, ठीक आहे. आता उरले डी ई एफ, हे आपल्याला इथं काढायचे आहेत. आता सी ही इंजिनियर व्यक्ती ईचे वडील आहेत आणि ए हे एफची आजी आहे, ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही मुलं शिक्षण करत आहेत आणि डी हा जो व्यक्ती आहे तर ती आई आहे आणि ती एक न्यूरोसर्जनसुद्धा आहे. म्हणजे सी जे आहेत, सीची पत्नी कोण आहे, डी आहे आणि ती न्यूरोसर्जन आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15.8 वर्ष आहे, वर्गातील मुलांचे सरासरी वय 16.4 वर्ष, तर मुलींचे 15.4 वर्ष आहे, तर वर्गातील मुलांचे मुलींची असणारे गुणोत्तर किती? ॲव्हरेज म्हणजे काय असतं? जेवढे एन असतात तेवढ्याच भागीला एन करायचं, बरोबर आपल्याला संख्या भेटणार आहे. म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल, आपल्याला 1 ते 5 यांचा ॲव्हरेज करायचा असेल, आपण काय करू? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागीला 5, आणि आपल्याला आन्सर भेटणार आहे. मग इथं आपण जर असं मानलं की मुलांचे वय आपण एक्स मानले आणि मुलींना आपण वाय कन्सिडर केलं. आता ॲव्हरेज वय दिलेलं आहे मुलांचं 16.4, मग ते काय येईल? 16.4x येईल. आणि मुलींचं वय किती येणार आहे? 15.4y, ठीक आहे. जर आपण 16.4x प्लस 15.4y डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय इजिकल्स टू 15/8 असं इक्वेशन आपल्याला क्रिएट करता येईल. कशावरून? कारण की सरासरी आपल्याला दिलेली आहे. बस सॉल्व करा. हा एक्स प्लस वाय डिवाइडचा त्या बाजूला जाताना मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला तिथं भेटेल 15.58x प्लस 15.8y. आता इथं 16.4x आहे, या 15.8 मधून हे 16.4 वजा करायचे, 0.6x. हा 15.4 त्या बाजूला जाऊ द्या, बॉर्डर पार हा गेला आणि याचं आन्सर आलं 0.4y. मग इथं एक्स अपॉन वाय आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे मुलांच्या मुलींची, तर 0.4 अपॉन 0.6 म्हणजे किती येतं? 2/3, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 2:3 एवढा रेशो आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. जानवीने सर्वच प्रश्न सोडवले, तिला 144 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? आता बघा, 50 प्रश्न आहेत, 50 प्रश्नांसाठी 4 गुण दिले जातात. मग 50 गुणिले 4, 200 गुण, 200 पैकी 144 गुण मिळाले, म्हणजे 56 गुण तिचे वजा झाले इथं, ठीक आहे. मग एक प्रश्न बरोबर आल्यास 4, चुकल्यास 3. जर आपण या दोघांची ॲडिशन करून टाकली, 4+3 7 आणि 56/7, म्हणजे तिचे जवळपास 8 क्वेश्चन जे आहेत चुकलेले आहेत. मग 50 मधून 8 गेले, आन्सर येणार आहे 42. पुढचा क्वेश्चन आहे, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. असे फार क्वेश्चन येतात, मग काही ठिकाणी घोडे देतील, काही ठिकाणी हत्ती असतात, काही ठिकाणी मानव असतात. मग इथं फक्त प्राण्यांचे बदल केलेले आहे. काही ठिकाणी सायकल्स असतात, 4 व्हीलर असतात, मग असे बदलून बदलून एक्झाम्पल येतात, परंतु सगळ्यांचे पॅटर्न सेम आहे. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरिण यांची एकूण संख्या 50 आहे, पायांची संख्या 144 आहे, त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती? आता बघा, आता जर आपण इथे इक्वेशन फॉर्मने केलं तरी होतं किंवा लॉजिक लावला तरी आपण सॉल्व करू शकतो. आता माझ्याकडे एक आणखी एक आयडिया आहे की आपण जर ऑप्शनने डायरेक्ट सॉल्व केलं तरी आपलं आन्सर जे आहे तर ते भेटू शकतं. आता बघा, मोरला 2 पाय असतात आणि हरिणला 4 असतात, ठीक आहे. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत 22 28, मग 22 गुणिले 2 अधिक 28 गुणिले 4 आणि यांची जर ॲडिशन केली दोघांची, एकूण पाय किती येणार आहेत? 156, ठीक आहे. 156 म्हणजे पहिला आन्सर येणार
नाही. पुढचं 24 आहेत, आपण 24 गुणिला 2 केले, त्याच्यामध्ये अधिक केले का आहेत 26 वाले, तर आपला आन्सर येणार आहे 152, म्हणजे हे पण चुकीचं आहे. सी पाहूया, 22 आणि 28 हे त्यामध्ये ॲड करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे 144. आपण डी सॉल्व करूया, एकीकडे 24 एकीकडे 26 टाका, आन्सर भेटेल 148, म्हणजे सी ऑप्शन आपला बरोबर आहे. पण तुम्हाला असं नाही करायचं असेल, दुसरी मेथड वापरायची असेल तरी करूया. मी एक इक्वेशन बनवलं की एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 50, एक्स म्हणजे मोर, वाय म्हणजे हरीण, ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन काय येतं, 2x + 4y इज इक्वल्स टू 144, का हर मोरला 2 पाय आणि हरणाला 4 पाय, ठीक आहे. आता मी जर पहिले इक्वेशन थोडंसं इक्वल केलं, आपल्याला एक्सचे टर्म वजा करायचे, समीकरणं सोडवायची आहे, मग त्यावेळी आपण काय करतो, कोणती तरी टर्म इक्वल करतो. मग एक्सला इथं इक्वल केलं, 2x + 2y इज इक्वल्स टू 100, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला. आता समीकरण सॉल्व करूया, 2x + 4y इज इक्वल्स टू 144 मायनस 2x + 2y इज इक्वल्स टू 100. मग 144 मधून हे 100 गेले, 44 हे 2x 2x कॅन्सल, 4 मधून 2 गेले, 2y, 2y इज इक्वल्स टू 44, वाय इज इक्वल्स टू 22, म्हणजे जिथं 22 असणार आहे हे आपलं आन्सर असणार आहे काय, वाय म्हणजे हरीण आहेत, म्हणजे सी ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. परंतु पहिलं पण एकदम बरोबर होतं, त्याच्यानं पण आपण करू शकत होतो. आता पुढचे क्वेश्चन पाहूया, जर एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असतील. इथं जे आहेत, इथं क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल हे पण ॲक्ट होणार आहे, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी पण हे होणार आहे, त्याच्यानंतर जे आपण त्याला ओढणार आहोत तर त्याच्या तिथं फ्रिक्शन क्रिएट होणार आहे, ते फ्रिक्शन पण, आणि रिॲक्शन फोर्स पण तिथं क्रिएट होणार आहे, म्हणजे असे 4 जे फोर्स आहेत तिथं येणार आहेत. पुढचं पाहूया, अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो, या संदर्भात पुढील 2 विधानांपैकी कोणती योग्य आहे. अभ्रक विजेचा सुवाहक आहे, अभ्रक विजेचा उष्णतेचा सॉरी उष्णतेचा सुवाहक आहे, म्हणजे इथं फक्त बी, तो अभ्रक आहे ना फक्त उष्णतेचा सुवाहक आहे, म्हणजे आपण मायका म्हणतो, मायका इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट बट परंतु इलेक्ट्रिसिटीचा तो इन्सुलेटर आहे. काय ॲक्च्युलीमध्ये जर आपण सायन्सची थिअरी पाहिली, ती काय सांगतं की जी इलेक्ट्रिसिटी असते ती कशामुळे असते, फ्री इलेक्ट्रॉन आणि थर्मल कंडक्टिव्हिटी ही पण फ्री इलेक्ट्रॉनमध्ये असते. परंतु मायका हे एक डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, मग त्याच्यामध्ये जरी थर्मल हीट चांगली असली परंतु इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगली नसते. पुढचं पाहूया, कोणतं विधान योग्य आहे हे ओळखायचं आहे. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात, अवरक्त किरणे रासायनिक द्रवांचे पृथक्करण करतात, तर दोन्ही विधाने नाहीत, दोन्ही योग्य नाहीत. आता बघा, पहिलं होतं अवरक्त किरणे. अवरक्त किरणे म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो इन्फ्रारेड रेडिएशन. इन्फ्रारेड रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिव वेवच्या फॅमिलीतला एक व्यक्ती आहे, की ज्याची वेवलेंथ हे 700 नॅनोमीटर ते 1 mm एवढी वेवलेंथ असते. आणि तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जर व्यवस्थित बघत असाल, तुम्ही जर इंग्लंडच्या आपल्या टेस्ट पाहिल्या असतील, त्याच्यामध्ये एक हॉटस्पॉट नावाची एक टेक्निक असते, किंवा तुम्ही पाहिलं असेल की थर्मल इमेज सेन्सिंग डिव्हायसेस, तिथं पण हे इन्फ्रारेड रेडिएशन यूज होत असतात. आणि अल्ट्राव्हायोलेट रेज आपण स्टरलाइज करण्यासाठी यूज करतो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. पुढचं, प्रकाश तरंग हवेतून काचेत जातात तेव्हा बदलणारी चले कोणती. तर याच्यात तरंग लांबी आणि वेग पण असतो, म्हणजे काय असतं, एअरची डेन्सिटी आणि त्या ग्लासची डेन्सिटी ही वेगळी आहे. जेव्हा ते किरण जातं, डेन्सिटी जास्त असल्यामुळे त्याची तिथं थोडासा वेळ लागतो ते प्रकाश किरण पास व्हायला, ती जो वेग असतो लाईटचा इंटर होण्याचा, तर तो कमीसुद्धा तिथं होतो, म्हणजे लाईट आणि तरंग लांबी, म्हणजे वेग आणि तरंग लांबी या दोघी बदलतात. पुढचं आहे, अन्न व सल्लागार कमिटीच्या 1958 अहवालानुसार
सर्वसाधारणपणे काम करीत असलेल्या प्रौढाला प्रतिदिन डॅश डॅश कॅलरीज व डॅश डॅश ग्रॅम प्रथिनांची गरज असते. यात 2300 कॅलरीज आणि 62 ग्रॅम एवढं प्रोटीन त्याला पाहिजे असतात. पुढचं पाहूया, खालीलपैकी कोणत्या ग्रहास सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास सर्वात जास्त कालावधी लागतो? तर याचं आन्सर आहे गुरु. गुरुला जास्त लागतं, ॲक्च्युलीमध्ये सर्वात जास्त जे आहे प्लुटोला लागतं, 248 वर्ष लागतात त्याला, म्हणजे पूर्ण एक परिक्रमा करायला. तेच जर आपण पृथ्वीला पाहिलं तर ते 365 लागतात. गुरु जे ज्युपिटर जो ग्रह आहे तर त्याला 11 वर्ष लागतात जवळपास, आणि मर्क्युरीला 87 ते 97 दिवसात ते कंप्लीट होतात. पुढचा क्वेश्चन पाहूया, आपल्याला इथं काही जीवनसत्व दिलेले आहेत आणि त्यांच्यामुळे होणारे जे रोग आहेत ते पण दिलेले आहेत. मग इथं बरबरची जोडी आपल्याला ओळखायची आहे. मग ही चौथी जी जोडी आहे ती बरोबर आहे की अ जर जीवनसत्व नसेल तर रातांधळेपणा होतो, त्याच्यानंतर ब ची कमतरता आते तर स्कर्वी होते, त्याच्यानंतर के असेल ते बेरो बेरी, आणि क असेल तर तो रक्तस्राव, तर असे प्रॉब्लेम होत असतात. पुढचं आहे, स्टेनलेस स्टील हे कशाचे मिश्रण आहे किंवा कशाचे संमिश्र आहे? तर याच्यात जे आहे तर ते लोखंड, क्रोमियम आणि निकेल यांचं प्रमाण आहे. पुढचं आहे, कोणत्या ठिकाणी गुजरातचे प्रथम मेगा फूड पार्क उभारण्यात आले? याचं आन्सर आहे डी, सुरत येथे. तर केंद्रीय अन्न प्रकल्प मंत्री हरसिमरत कौर यांनी जे आहे तर शाह आणि वासरावी हे जे दोन खेडे आहेत, तर या खेड्यांमध्ये गुजरातचे पहिले मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले, आणि त्यानंतर राज्यात एक दुसरा फूड पार्क मेहसाणा जिल्ह्यातसुद्धा उभारला जाणार आहे. पुढचं पाहूया, भारतातील सर्वात मोठे ड्राय डॉक कुठे उभारले जाणार आहे? तर याचं आन्सर आहे ए, कोचीन शिपयार्ड कोचीमध्ये. आता बघा, हे जे आहे केरळमध्ये येतं कोचीन शिपयार्ड. तर 30 ऑक्टोंबर 2018 याचं जे आहे भूमिपूजन करण्यात आलं, आणि सरकारने असं ठरवलं आहे की 2021 आपण हे ड्राय जे ड्रॉक आहे ते पूर्ण करूया. पुढचं आहे, 2015-16 कृषी जनगणनेची आकडेवारीनुसार महिला शेतकऱ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, लागवडीखालील असलेल्या परिचालित क्षेत्रात घट झाली आहे, मग कोणतं विधान इथं योग्य आहे? तर इथं सी, दोन्ही विधान योग्य आहेत. भारत सरकारने नुकतीच 15-16 कृषी जनगणनाची आकडेवारी जाहीर केली. मग यामध्ये कृषी कामगारात महिलांचं प्रमाण जे आहे तर ते इथं आपल्याला वाढताना दिसतं, आणि कॉन्ट्रॅक्ट शेती ही सर्वात जास्त UPमध्ये दिसते, त्यानंतर बिहार आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पुढचा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, फार वेळा एक्झाममध्ये विचारला जातो आणि यावेळीसुद्धा विचारला जाऊ शकतो येणाऱ्या कुठल्याही एक्झाममध्ये. खालीलपैकी कोणते प्रत्यक्ष कराचे उदाहरण आहे? GST, वैयक्तिक आयकर, निगम कर, संपत्ती कर. तर 2, 3, 4. तर इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, टॅक्स ऑन वेल्थ, मालमत्ता कर आणि देणगी कर, हे सगळे काय आहेत? प्रत्यक्ष कर आहेत. GST हा काय आहे? अप्रत्यक्ष कर आहे. तर अशा पद्धतीने 20 महत्त्वाचे क्वेश्चन येणाऱ्या रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आपण कवर केलेले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.